सगळीकडेच चतुर्थीची लगबग आहे. भाविक बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज झालेत. मात्र चतुर्थीच्या तोंडावर आमच्या प्रिय बाप्पांनी आम्हा सर्वांसाठी खास पत्र पाठवलंय. या पत्रात बाप्पा नेमकं काय म्हणालेत पाहूयात. भक्तांनो, गेल्या वर्षी तुम्ही मला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करणारे तुमचे बोल माझ्या सुपा एवढ्या कानात आजही सामावलेले आहेत. केवळ तुमच्या निमंत्रणाखातर मी यंदा लवकर येतोय. पण खरं सांगतो, गेल्या काही वर्षांपासून तुमच्याकडे येताना विचार करावा लागतोय. पूर्वी पृथ्वीवर येताना माझ्या मनात एक वेगळा भाव होता. भूतलावर येताना जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी अशी गत व्हायची. कधी एकदा तुम्हाला भेटायला येतो, तुमच्या हातचे उकडीचे मोदक करंजा खातो असं व्हायचं. मात्र मागील काही वर्षांपासून माझी पृथ्वीवर येण्याची इच्छा कमी होत चालली आहे. आता यावंसं वाटत नाही. खरं तर मलाच कळत नाही माझी मनोवस्था अशी का झाली आहे. ही मनोवस्था जाणून घेण्यासाठी मला खूप मनन करावं लागलं. काही वेळानं माझ्या मनात अनेक कारणांची अनेक वलयं निर्माण होत राहिली. मनाला पडलेल्या प्रश्नाची उत्तरं उलगडत गेली. मी वेगवेगळ्या माध्यमाद्वारे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही ऐकत नाही. तुम्ही सर्वजण आपापल्या मनाप्रमाणे वागता, पण मला त्याचा त्रास होतो. तो त्रास माझ्या काही भक्तांनाही होतो. मान्य आहे मी येतो म्हणून तुमच्या आनंदाला आकाशही ठेंगणं होतं. तुम्ही दरवर्षी जास्त चांगल्या पद्धतीने माझं स्वागत करण्यास उत्सुक असता. मात्र या आनंदात उत्सव साजरा करताना जरा मर्यादेचं बंधन पाळलं तर उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो. तुमच्या हातातून घडणाऱ्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मला आवडत नाही, पण माझ्या भक्तांसाठी मला सर्व सहन करून यावं लागतं. दरवर्षीच्या चुकांची पुनरावृत्ती यावर्षी होणार नाही. कदाचित माझ्या काही भक्तांना वाईट वाटेल, त्रास होईल, पण त्या सर्वांसाठीच यावर्षी मी सशर्त आगमन करतोय. पृथ्वीतलावर येण्यापूर्वी मला काय यावंसं वाटत नाही ती कारण आपल्याला देतो, जेणेकरून यंदा तरी मला पृथ्वीवर येऊन आपल्याकडून चांगली कामं झालेली पाहायला मिळतील. बाळ गंगाधर टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला तो उद्देश कुठेतरी बाजूला ठेवून भलतंच काहीतरी आज माझे अज्ञानी भक्त करतायत. उत्सवाच्या निमित्तानं सगळे लोक एकत्र यावे, आनंद साजरा करावा, आपली संस्कृती जोपासावी, एकोप्याने राहावं, आपल्या घराची परिसराची स्वच्छता करावी, आपल्या परिसरातील गावातील अडचणी कोणत्या आहेत यावर सामूहिक चर्चा करून या निमित्ताने त्या सोडवल्या जाव्यात आणि समाजातील उत्तम प्रगती व्हावी अशी टिळकांची मनोकामना होती. मात्र सध्या ते होताना दिसत नाही. आज माणूस आधुनिकीकरणाच्या जात्याखाली इतका भरडला गेलाय की त्याला त्या जात्यातून बाहेर काढणं मलाही जमत नाही. आज या पत्राच्या माध्यमातून सगळीच कारणं सांगतो, किंबहुना मला सांगितल्या वाचून राहवत नाही. गेल्या वर्षी निरोप घेताना तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण एका वर्षानंतरही माझ्या अपेक्षांचा डोलारा अधांतरीच आहे. बाल गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केवळ लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरू केला होता. मात्र आज प्रत्येक गल्ली, प्रत्येक चाळी, प्रत्येक वाड्यावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करून धिंगाणा घातला जातो. होय, मी संगीताचा आस्वादक आहे, मला संगीत अतिप्रिय आहे. मात्र आगमनाच्या आणि निरोपाच्या मिरवणुकीत तुमच्या त्या कानठळ्या बसवणाऱ्या डीजेमुळे मी सुन्न होतो. माझ्या मिरवणुकीत दारू आणि अंमली पदार्थांचे सेवन करून सर्पाप्रमाणे जमिनीवर लोळत नाचणाऱ्या युवकांना बघून मला पृथ्वीवर आल्याचा पश्चाताप होतो. दारू आणि ड्रग्सच्या दुनियेत तल्लीन झालेल्या युवकांना बघून खूप वाईट वाटतं. आपल्या शारीरिक सुखासाठी एखाद्या मुलीवर हात टाकणाऱ्या युवकांना बघितल्यावर काय अपराध केला आणि पृथ्वीवर आलो अशी भावना मनात निर्माण होते. गेल्या वर्षी सिद्धीनायक या युवतीच्या मृत्यूची वार्ता पृथ्वीवर आलो तेव्हा ऐकली. मात्र वर्ष उलटूनही तिला न्याय मिळाला नाही हे ऐकून वाईट वाटतं. त्या हृदयद्रावक प्रसंगानंतर माणूस सुधारेल अशी अपेक्षा होती. मात्र यंदा मी येण्यापूर्वी सोनाली फोगट प्रकरण चर्चेत आहे. या वर्षी तर अल्पवयीन मुलीवर अपहरण झाल्याच्या वार्ता आल्या. ही सगळी वृत्त ऐकल्यावर तुम्हाला भेटायला येण्याची इच्छा होत नाही. काही महिन्यापूर्वी एका अर्भकाला कचरापेटीत टाकण्याची घटना घडली. त्या घटनेने माझ्या डोळ्यातील पाणी पाऊस रूपाने पृथ्वीवर बरसले. मी पाठवलेल्या एका अर्भकाला परत माझ्याकडे पाठवणारे तुम्ही कोण? आज पृथ्वी भ्रष्टाचाराच्या चिखलाने माखलेली पाहून हृदयाचे तिळासारखे तुकडे होतात. काही लोक गरिबांच्या घामाचे पैसे आपल्या खिशात घालून आपले जीवन मौज मजेने घालवतात. त्यांच्याकडे पाहून भस्मासुराची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
झाडाझुडपाने व्यापलेली माझी पृथ्वी आई सध्या प्लास्टिकच्या घशात चालली आहे, त्याला तुम्हीच कारणीभूत आहात। तुम्हा सगळ्यांच्या या वर्तनामुळेच माझी गणेश उत्सवात येण्याची इच्छा कमी होत चालली आहे। होय, मला तुमच्या हातचं गोडधोड आवडतं। तुमच्या घरी राहून तुमच्या बरोबर भजन कीर्तन फुगडी या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायलाही आवडतो। मात्र पृथ्वीवर माणसात वाढत चाललेली ही अमानुषता मन निराश करते। आशा आहे माझ्या या पत्राची यंदा तरी तुमच्याकडून दखल घेतली जाईल। लवकरच येतोय तुमचा प्रिय बाप्पा।